ओम नमः शिवाय। श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीला नागदेवतेची आपण मनोभावे पूजा करतो। अशी मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी केलेले नागदेवतेचे पूजन आपल्या संपूर्ण कुटुंबाचे सर्पदंशापासून रक्षण करते, सोबतच आपला वंशसुद्धा वाढतो, वृद्धिंगत होतो। श्रोते हो, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची तर पूजा करावीच, मात्र सोबत भगवान शिव शंभो आणि माता पार्वतीचीही पूजा केल्यास व्यक्तीला सुख सौभाग्याची प्राप्ती होते। नागपंचमीचे महात्म्य फार मोठे आहे, मात्र हिंदू धर्मशास्त्राने या नागपंचमीच्या दिवशी 6 कामे करण्यास सक्त मनाई केलेली आहे। जी व्यक्ती नागपंचमीच्या दिवशी ही 6 कामे करते, तिच्यावर नागदेवता तर रुष्ट होतातच, सोबत भोलेनाथांचीही अवकृपा त्या व्यक्तीला भोगावी लागते, भोलेनाथ क्रोधित होतात। श्रोते होई, 6 कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राने देखील मनाई केलेली आहे। कोणती आहेत ही 6 कामे, चला जाणून घेऊयात। श्रोते हो, त्यातील पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण जिवंत सापांची पूजा चुकूनही करू नये। खरं तर हिंदू धर्मशास्त्र असे मानते की खऱ्या खुऱ्या नागांचीच पूजा व्हायला हवी, मात्र आजच्या जमान्यात आपण पाहतो की अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाच्या लोभापायी या नागांना सापांना पकडतात आणि बळजबरीने त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना प्रशिक्षित करतात। आणि अशाच बळजबरीने पकडलेल्या नागांची आणि सापाची जर आपण पूजा करत असू तर त्यामुळे नागदेवता निश्चितच रुष्ट होतात आणि आपला वंशच बुडण्याची, वंश नष्ट होण्याची भीती या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्र व्यक्त करते। त्यापेक्षा आपण घरच्या घरी कणकेपासून जे पीठ मळून त्यापासून नागांची सापांची प्रतिकृती बनवावी आणि तिचे पूजन करणे उत्तम राहील। सोबतच बाजारामध्ये नागदेवतेची चित्रसुद्धा मिळतात, किंवा आपल्या घरात कोणत्याही धातूपासून, मग सोने असेल, चांदी असेल, पितळ असेल, यापासून निर्मित जर नागदेवतेची धातूची मूर्ती असेल तरी देखील आपण तिचे पूजन करू शकता। मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण पकडलेल्या सापांची, अत्याचार केलेल्या सापाची, नागांची पूजा चुकूनही करू नका। श्रोते हो, पुढचे दुसरे कार्य म्हणजे जमिनीचे खोदकाम। जर तुमचा शेतीचा व्यवसाय आहे, तुम्ही शेतकरी आहात, किंवा तुमचा खाणकामाचा व्यवसाय आहे, तर अशा वेळी आपण आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत जमिनीचे खोदकाम करू नका, जमीन खोदू नका। आजच्या दिवशी बोरवेल घेण्यास, विहीर घेण्यास सुद्धा हिंदू धर्मशास्त्राने म्हणूनच मनाई केलेली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेती नांगरणी करणे हे चुकीचे आहे। ट्रॅक्टर असेल किंवा लाकडी नांगर असेल, यापैकी कशाचाही वापर आपण जमीन खोदण्यासाठी करू नये। कोणत्याही अवजारांचा वापर, लहान असो मोठे असो, त्यांचा वापर नागपंचमीच्या दिवशी आपण जमिनीवरती करू नये। श्रोते हो, जर तुम्ही पायाभरणीचा कार्यक्रम ठेवलेला असेल, त्यासाठी नागपंचमीचा दिवस अगदी अयोग्य आहे। पायाभरणी म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू बांधतो, एखादा बंगला आहे किंवा एखादी बिल्डिंग आहे किंवा घर आहे, तर या नवीन वस्तूच्या बांधकामाच्या सुरुवातीला पायाभरणीचा कार्यक्रम केला जातो। श्रोते हो, शास्त्रीय कारण असे आहे की या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपण जमीन खोदतो तेव्हा या जमिनीमध्येच सापांची, नागांची वारोळे असतात, बिळे असतात, तेव्हा त्यांना, त्यांच्या पिल्लांना, त्यांची जी अंडी असतात त्यांना इजा पोहोचण्याची खूप जास्त शक्यता असते। आणि नागपंचमीच्या दिवशी ही चूक आपल्या हातून घडल्यास नागदेवता क्रोधित होऊ शकतात आणि म्हणूनच ही कामे करण्यास आपण शक्यतो टाळा। श्रोते हो, पुढचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे जे आपल्याला नागपंचमीस करायचे आहे, ते म्हणजे कोणत्याही पशुची, पक्षाची, प्राण्याची हत्या करणे। आपल्याला ह्या हिंदू धर्मशास्त्राचे वैशिष्ट्य आहे की मानवी जीवाप्रमाणेच इतर पशुपक्ष्यांचा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे। हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्व जीवजंतूंना समान दर्जा प्राप्त झालेला आहे, म्हणूनच आपण या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्याची हत्या करून त्याचे पाप आपल्या माथी कदापिही घेऊ नका। तर श्रोते हो, या नागपंचमीच्या पवित्र सणास आपण ही सांगितलेली कामे अवश्य टाळा आणि भगवान भोलेनाथ, पार्वती आणि नागदेवतेची असीम कृपा प्राप्त करून घ्या। तसेच व्हिडिओला 1 लाईक करायला विसरू नका। जसे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला, जसे मी सांगितले की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असताल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्रोते हो, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवर भरपूर उपायांचे वेगवेगळे व्हिडिओज आलेले आहेत. नवनाथ कथासाराची वाचन आजपासून चालू होईल, त्यामुळे श्रोते हो मी आपल्याला विनंती करतो की बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. श्रोते हो, आपण कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय देखील लिहू शकता. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.